आणि म्हणून की शुभाला जसे घडवले तिने तशीची जाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी मिनांची आई रमाई असावी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आज आम्हाला या समाजामध्ये अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला की रमायचे आज आम्हाला करायचं आहे. म्हणून शाहीर सांगतायत की तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे. मोबाईल वरती रील करणारी नको, तर या समाजामध्ये आदर्श दाखवणारी शुभाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी. दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये म्हणून शिवरायांचं नाव जगामध्ये माताजी जाऊ गुणी बाळाला घडवी नारी असावी. माताजी जाऊ गुणी बाळाला घडवी नारी असावी. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचं सामर्थ्य असेल असं म्हणतात. नाहीतर आमच्या काही बाया म्हणतात तुम्हीला तुम्हाला फक्त घरच्या भांगरे खायचे असतात, लष्कराचं काम करायचं असतं, बरं काही हे सावित्रीबाई फुलेंनी केलं नाही. म्हणून शिक्षणाची गंगा आज तिच्या आमच्यामुळे तिच्यामुळे आपल्यापर्यंत आली. म्हणून आमच्या ताई या ठिकाणी बसलेल्या आहे. म्हणून ती खऱ्या अर्थानं सावित्रीबाईची आज आम्हाला गरज आहे. आणि आणखी एका बाईची आज आम्हाला गरज आहे. त्या माईची आज आम्हाला गरज आहे. ती माई कोण? अहो भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई. बघा किती सुंदर कवी लिहिलं आहे की भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई. शीतल म्हणजे कशी झाली? कडक नव्हती. बाबासाहेब ज्यावेळी शिक्षणासाठी गेलेले असताना रमाई त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. बाबासाहेब शिक्षणासाठी बाहेर गेलेले होते, पण दुःखाची ही सायव घटना कळवी ते पत्राने. युवला सा गंगाधर आपला गेला हो सोडून रमा झेली ते खाव काळाचा. दूर देशी तो बाप बाळाचा. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आज मी रडत आहे, पण आज तुम्ही जर शिकला तर या लाखो लोकांचं तुम्हाला भलं करायचं आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे लक्ष द्या की शीतलपणे छाया देणारी माझी माय माऊली रमाई होती. भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई. भीमाचा चक्रांतीचा नारा झाली रमाई. दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता.